जामखेड केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली आहे. गोळीबार करणारा शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड राहणार निवडुंगे यांच्यासह त्याची पुतणी पुष्पा पानसरे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. उद्धव कोंडीराम मरकड राहणार निवडुंगे बाळासाहेब कोंडीराम मरकड व शांता भाऊसाहेब दहातोंडे हे सख्खे बहीण भाऊ आहेत. शांता ही नगर येथे राहते तर उद्धव व बाळासाहेब हे निवडुंगे येथे शेजारी राहतात. उद्धव हा पाथर्डी तालुक्यातील केडगाव येथे शिक्षक आहे. एक महिन्यापूर्वी उद्धव याने नगर येथील बहीण शांता हिच्या घरी जाऊन वाद घातला होता. 9 मे रोजी तिसगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी शांता आली होती. त्यावेळी ती निवडुंगे येथे भाऊ बाळासाहेब यांच्याकडे मुक्कामी थांबली होती. याचा राग धरून सोमवार दिनांक 14 मे 2018 रोजी पहाटे 1:30 उद्धव कोंडीराम मरकड याने दारूच्या नशेत बाळासाहेब मरकड यांच्या घरात घुसून पिस्तूलने बाळासाहेब मरकड यांच्यावर गोळी झाडली, पण त्यात ते बचावले. पाथर्डी तालुक्यात निवडुंगे गाव आहे, त्या ठिकाणी फिर्यादी बाळासाहेब मरकड हे त्यांचा भाऊ उद्धव मरकड यांच्यासोबत काही शेजारी जातात. 1 महिन्यापूर्वी उद्धव मरकड हा त्यांची बहीण शांता हिच्या घरी नगरला गेला होता आणि त्यावेळेस तो दारू पिलेला वाचत होता. आणि त्यावेळेस त्याची एक त्याच्यासोबत एक अज्ञात महिला होती आणि त्यावेळेस तो त्याच्या बहिणीकडे जाऊन ही तुझी भाऊ आहे हिला जेवायला वाढा असं म्हणून त्याने तिच्यासोबत बाबीवर केला होता आणि त्यावेळेस बहिणीने त्याला घरातून हाकलून दिलं होतं. त्याचा राग उद्धवच्या मनामध्ये होता. त्यानंतर 9 मे रोजी उद्धवची बहीण शांता ही नातेवाईकांच्या लग्नासाठी तिसगाव या ठिकाणी आली होती आणि लग्न झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी ती फिर्यादी बाळासाहेब मरकड यांच्या घरी वास्तव्याला होती आणि उद्धवला ही गोष्ट माहीत पडल्यानंतर त्याने बाळासाहेबांची त्या संदर्भात वाद घातला होता आणि त्याच वादातून परवा दिवशी रात्री बाळासाहेब हे त्यांच्या घराच्या बाहेर उसरीवरती झोपलेले असताना रात्री 1:30 सुमारास उद्धव याने हातामध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन त्याच्या दिशेने एक फायर केला. परंतु सुदैवाने त्यांच्या शेजारी एक कुत्री झोपली होती, त्या कुत्रीला ती गोळी लागलेली आहे आणि त्यात ती कुत्री जखमी झालेली आहे. आणि सदर ह्याच्या तपासामध्ये आणि बाळासाहेबांनी दिलेल्या फिरतीच्या अनुषंगाने सदर उद्धव यांनी सदर पुण्यामध्ये वापरलेलं रिव्हॉल्व्हर हे त्यांची पुतणी पुष्पा पानसरे व तिचा पती निलेश पानसरे दोन्ही राहणार भगवती कोला तालुका राहुरी यांच्या नावावरती आहे. आणि पुष्पा ही त्या दिवशी उद्धव याच्या घरी वास्तव्याला होती आणि रात्रीच्या दरम्यान उद्धवने तिच्या उशा खालून ते रिव्हॉल्व्हर काढला आणि त्यानंतर हा गुन्हा केलेला आहे. तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. त्या अनुषंगाने उद्धव आणि त्यांची पुतणी पुष्पा यांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित आरोपी निलेश पानसरे हे CRPP जवान आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल आहे. भविष्यात त्यांना सुद्धा अटक करून योग्य तपास करण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. आले जीवावर बेतले कुत्रीवर. बाळासाहेब झोपलेले असताना उद्धव मरकड यांनी गोळी झाडली, पण त्यावेळी त्यांच्या पायथ्याला बसलेली कुत्री उभी राहिली आणि बाळासाहेब यांच्यावर झाडलेली गोळी कुत्रीला लागली. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने सर्व लोक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली व उद्धव यास पोलिसांच्या ताब्यात दिले. गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल बाळासाहेब यांची पुतणी पुष्पा निलेश पानसरे व निलेश अशोक पानसरे राहणार भगवती कोल्हार यांच्या नावावर असून त्यांनी हे पिस्तूल उद्धव यास वापरायला दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे करत आहेत. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे SP24 पाथर्डी.